लिए आज इतना भव्य कार्यक्रम रहा है, उसमें भी इतने बड़े बड़े स्टार का एक्टर के साथ काम करना आपके लिए किस तरह? बहुत अच्छा, महेश जी के साथ बहुत पुराना संबंध है, हमने काफ़ी काम किया है। आपने सवाल मुझे हिंदी में पूछा तो मैंने हिंदी में जवाब दिया, लेकिन मैं हिंदी में बात करते करते मराठी में भी बात करूँगी। महेश जी बरोबर माझं खूप जुने संबंध आहेत, आम्ही एकत्र खूप प्रोग्राम्स एकत्र केले, फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप कामं एकत्र केली आहेत, आणि अशी एक वेळ येते आणि अशा चित्रपटात वेडात मराठी वीर दौडले सात ह्या चित्रपटातली मी एक हिस्सा आहे, हे एक छान वाटतं आहे, खूप मस्त वाटतं आहे। एक भव्य दिव्य लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्याच्यात माझाही एक रोल आहे, सो आय एम सो हॅपी। हां, वो मतलब पागल आहे पागल आहे, मतलब पागल ही हिस्ट्री करत आहे, म्हणजे त्यांचं कसं आहे की त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं, त्यांना काहीतरी मोठं करायचं असतं, आणि ते आधीपासूनच तसे होते। म्हणजे एक काळ होता मराठी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा थिएटर्स नव्हते मिळत आणि इव्हेंट्स होत होते पण एक वेगळ्या लेवलला होत होते, पण महेशने त्यांनी एक वेगळं स्टेज दिलं आहे, म्हणजे आमच्या मराठी इंडस्ट्रीला फॉरेनला घेऊन जाऊन तिकडे अवॉर्ड करणं किंवा वेगळ्या लेवलचे अवॉर्ड शो करणं, फिल्म बनवतानाही एक त्याचा एक वेगळा दर्जा ठेवणं हे त्यांनी आधीपासूनच ठेवलं आहे आणि ते आजही ते करत आहेत, आजही त्यांचा वेडेपणा आजही दिसत आहेत। त्या नावातच आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सात वेडे होते, त्यातला हा आठवा वेडा असेल मी म्हणेन, की त्यांच्या मनात जी गोष्ट असते ती पूर्ण करण्याची त्यांची जी चाहत आहे त्यांची, ती बघताना खूप छान वाटतंय। राज सरने भी बोला है कुछ अलग ही है, और इसमें मतलब एक बोले हैं कि कुछ अलग करने का हमेशा के लिए तैयार रहते हैं। हाँ जी, खास करके आपका रोल के बारे में ज़्यादा कुछ नहीं बोलूँगा, लेकिन कुछ दर्शकों के लिए मैसेज दीजिए कि इस तरह के नहीं, मैं कुछ नहीं बताऊँगी। ये फिल्म आप जब देखेंगे, वक्त आएगा उसी वक्त आप देखिएगा, तेव्हाच तुम्हाला बघायला मिळेल की मी काय करते आणि कुठल्या रोलमध्ये तुम्हाला दिसणार आहे। थँक यू। नक्कीच हे सांगेन की मराठी फिल्मचा दर्जा वेगळा लेवलला गेलेला आहे, मराठी चित्रपट बघण्यासाठी तुम्ही सगळेजण थिएटरमध्ये या। आज छत्रपती शिवाजी महाराज घराघरात आहेत, आपले आराध्य दैवत आहेत, आणि आज आपल्या आराध्य दैवताचा विषय आपल्या मुलांना कळला पाहिजे, आपल्या मुलांच्या मुलांना कळला पाहिजे, आणि त्यासाठी चित्रपट बघणं खूप गरजेचं आहे, थिएटरमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे। जर थिएटर फुल जातील तेव्हाच एक निर्माता आणि एक कलाकार हे तरतील, तेव्हा सगळ्यांनी प्रत्येकाने थिएटरमध्ये येऊन फिल्म बघा।